नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड ज्योमेट्री इयत्ता 10वी भूगोल. कारण या व्हिडिओमध्ये मराठी आणि इंग्लिश दोन्ही पण आहे, सो मी मराठी आणि इंग्लिश दोघांमधून बोलणार आहे आज. आणि आज आपण क्वेश्चन बँकमध्ये जे प्रश्न आहेत, क्वेश्चन नंबर 4A किंवा क्वेश्चन नंबर 4A, तर तो प्रश्न आपण आज सॉल्व्ह करणार आहोत. क्वेश्चन बँकमध्ये जो फर्स्ट सेट आहे, ज्यामध्ये आपल्याला इंडियाचं मॅप फिल करायचं आहे, तर त्यामध्ये काही घटक आहेत जे की मी या ठिकाणी ऑलरेडी लिहिलेले आहेत, जे तुम्हाला सूची म्हणून या ठिकाणी इथे लिहायचे असतात. आता या ठिकाणी ते स्केल वगैरे दिलेलं आहे, परंतु शक्यतो या ठिकाणी काहीही नसतं, सो इथे तुम्ही ती सूची लिहिणार आहात. आता एवढी मोठी सूची मी इथे नाही लिहू शकत, कारण याच्यामध्ये मराठी इंग्लिश दोन्ही पण मिक्स आहे, सो मी सेपरेट पेजवर लिहिले. तुम्हाला मात्र इथेच लिहायची आहे. ओके, सो आता आपण प्लॉटिंग करणार आहोत. त्यासाठी आपण काही चिन्हांचा वापर करणार आहोत, सो आपण काही सिम्बॉल्स वापरणार आहोत. या ठिकाणी मी इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, या ठिकाणी मराठीमध्ये आहे. मॅप प्लॉटिंगसाठी लँग्वेजची काहीच गरज नसते, सो मी मराठीमधूनच बोलणार आहे. सिक्कीम आपल्याला पहिल्यांदा दाखवायचं आहे, सो मी नकाशामध्ये त्याला एक डॉट डॉट फॉर्मॅटमध्ये दाखवते आहे की सपोज हा आहे आपला सिक्कीम. आय होप की क्लिअर दिसतो आहे व्हिडिओ. सिक्कीम इथे आहे, सो आपण तिथे दाखवूया. जस्ट तुम्हाला इथे असे डॉट डॉट दाखवायचे आहेत आणि ते तुम्हाला वन नंबर किंवा एक नंबर जो काही तुमचं मराठी इंग्लिशमध्ये असेल तर तो द्यायचा आहे. आय होप की इथे सगळ्यांना क्लिअर दिसतंय. नसेल तर लेट मी झूम, मी थोडंसं तुम्हाला झूम करून दाखवते. सो आता सगळ्यांना क्लिअर दिसलं असेल की मी सिक्कीम नेमका कुठं दाखवलेलं आहे. या ठिकाणी पूर्ण डॉट डॉटनी हे हा जो रिजन आहे, तर या ठिकाणी पूर्ण डॉट डॉट दाखवलेले आहे त्या रिजनमध्ये. ओके, सो हा आहे आपला सिक्कीमचा पार्ट. त्यानंतर पुढे आपल्याला जायचं आहे, नर्मदा नदी दाखवायचं आहे. नदी आपण शक्यतो एक अशी लाईन दाखवतो आणि ज्या ठिकाणी म्हणजे ज्या ठिकाणाहून ती वाहत चालली आहे तर ते आपण दाखवतो. सो मी ह्याला असं दाखवते किंवा तुम्ही असं एक लाईन, म्हणजे तुम्हाला जर लाईन स्ट्रेट घ्यायची असेल स्ट्रेट घेऊ शकता, शक्यतो लाईन थोडीशी कर्व घ्या किंवा वेव्सच्या फॉर्ममध्ये घ्या. ओके, असे दाखवू शकता. आता या ठिकाणी आपण नकाशामध्ये नर्मदा नदी दाखवणार आहोत. सो नर्मदा नदी बेसिकली आपण इथून दाखवतो, इथून ती उगम पावणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी उगम पावणार आहे त्या ठिकाणी इथे आहे, पण ती वाहत वाहत येऊन या ठिकाणी अरबी समुद्राला येऊन मिळणार आहे. सो त्याचे जे डायरेक्शन असेल तर ते आपण असे दाखवणार आहोत. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल आपण इथून असं तिला दाखवायला जाऊया. नदी एकदम स्ट्रेट नाही दाखवायची, कर्व फॉर्ममध्ये दाखवायची आहे. आणि एक मिनिट, तुम्ही हे बुकमध्ये ॲक्च्युअल ठिकाण बघू शकता. मला एवढं ॲक्च्युअल काढायला जमणार नाही, पण तुम्हाला बुकमध्ये जर ॲक्च्युअल ठिकाण वगैरे पाहिजे असेल बुकमध्ये जाऊ शकता. लेसन नंबर 3 आहे जलप्रणालीच्या लेसनमध्ये, सो त्या लेसनमध्ये तुम्ही जाऊन ते पाहू शकता. ओके, जर काही चुकत असेल तर सॉरी. ओके, इथून अशा प्रकारे तुम्हाला इथे डायरेक्शन दाखवायची आहे नदीची. याला तुम्ही क्वेश्चन नंबर 2 देणार आहात, कारण दुसऱ्याचं हे आन्सर आहे. आय होप की नदी तुम्हाला क्लिअर दिसत असेल. जे तुम्ही नर्मदा नदी असं नाव द्यायचं तर देऊ पण शकता, किंवा रिव्हर नर्मदा जे काही असेल ते. नेक्स्ट आहे शीत वाळवंट. सो याला आपण अशा प्रकारे स्लॅन्ट लाईन्सचं सिम्बॉल देऊया. शीत वाळवंट या ठिकाणी लडाखचं रिजन आहे, तर ते आता आपण प्लॉट करणार आहोत. सो तुम्हाला आधी एक आउटलाईन ड्रॉ करायची आहे आणि मग त्याच्या आतमध्ये हे जे स्लॅन्ट लाईन्स आपण घेतलेले आहेत तर त्या दाखवायच्या आहेत. शीत वाळवंट म्हणजेच कोल्ड डेझर्ट, लडाख रिजनमध्ये येणार आहे. तुम्हाला जर ह्याचं ॲक्च्युअल ठिकाण वगैरे हवं असेल तर तुम्ही ते लेसन नंबर 5 जाऊन बघू शकता. सो इथून बेसिकली जो लडाखचा रिजन आहे तर तो याच्यामध्ये येणार आहे. आता माझे डबल डबल लाईन्स होत आहेत, सो मी त्यानंतर इरेज करणार आहे. त्याच्यामुळे आपण जेव्हा नकाशा प्लॉट करतो तेव्हा आपण तो पेन्सिलने प्लॉट करतो, काही चुकलं असेल तर ते इरेज करण्यासाठी. ओके, इथे पण काही चुकलं असेल तर देन तुम्ही ॲक्च्युअल नकाशा तुमच्या लेसनमध्ये जाऊन बघू शकता. हे जस्ट एक प्रॅक्टिस म्हणून चाललं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला स्लॅन्ट लाईन्स दाखवायचे आहेत. जशा पद्धतीने तुम्ही तुमच्या इंडेक्समध्ये दाखवलेले आहेत, सूचीमध्ये दाखवलेले आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पण दाखवायचे आहेत. ओके, सो अशा पद्धतीने आपण दाखवलेलं आहे शीत वाळवंट किंवा कोल्ड डेझर्ट. जशा लाईन्स आहेत तशा याच्यामध्ये आपण दाखवलेले आहेत. नेक्स्ट आहे एकशिंगी गेंडा म्हणजेच वन ऑन रायनोसोर्स. तर या ठिकाणी आपण त्यासाठी एक रेक्टँगल घेऊ शकतो आणि ते आसाममध्ये आहे. सो आपल्याला तो प्रदेश नाही दाखवायचा, आपल्याला फक्त रेड एकशिंगी गेंडा म्हणजेच वन हॉर्न डायनोसोर्स दाखवाय रायनोसोर्स दाखवायचे आहेत. सॉरी, ॲक्च्युली मी इंग्लिशमधून कधी केलं नाही आहे त्याच्यामुळे चुकतं आहे. सो इथे आसाममध्ये तुम्हाला ते दाखवायचं आहे. ओके, एक दोन दाखवलं तरी पण ओके,
त्याला आपण 4 नंबर देऊया. नेक्स्ट आहे दक्षिण भारतातील लोकसंख्येची घनता जास्त असलेलं राज्य तमिळनाडू. तुम्ही या ठिकाणी तमिळनाडू घेऊ शकता किंवा केरळ पण घेऊ शकता. केरला किंवा तमिळनाडू दोघं पण घेऊ शकता. केरळची स्पेलिंग चेक करा बरोबर आहे का. सो आपण या ठिकाणी तमिळनाडू प्लॉट करूया. तुम्हाला हवा असेल तुम्ही केरळला पण प्लॉट करू शकता. त्यासाठी आपण पूर्ण त्याला शेडिंग करूया. तर अशाच आपल्याला नकाशामध्ये पण शेडिंग करावं लागणार आहे. सो हे तमिळनाडूचं रिजन आहे. आपल्याला पूर्ण शेडिंग करण्याची गरज आहे. सो हे शेडिंग करूया. मी व्हिडिओ पॉज करून शेडिंग करते कारण करायला खूप वेळ लागेल. सो या ठिकाणी पूर्ण शेडिंग झालेलं आहे. त्याच्यानंतर मुंबईचे बंदर, शक्यतो बंदरसाठी आपण असं एक हे दाखवतो, चिन्ह किंवा सिम्बॉल दाखवतो. तर त्याच पद्धतीने सिम्बॉल आपल्याला या ठिकाणी पण नकाशामध्ये दाखवायचं आहे. वन मिनिट. ते थोडंसं अरबी समुद्रामध्ये असणार आहे. 6 नंबर. ओके, 6 नंबर. त्याला 5th नंबर द्यायचा आहे. ॲक्च्युली हे कॅमेऱ्यामध्ये खूप विचित्र दिसते बट मी खूप छान गेले ते. लाईट खूप वेगळी पडते कॅमेरामध्ये. ओके, सो आता या ठिकाणी हे आहे बंदर 6 नंबरचं. हे आहे 5 नंबरचं तमिळनाडू किंवा तुम्ही या ठिकाणी केरळ पण घेऊ शकता. दक्षिणेकडचं घ्यायचं त्याच्यामुळे तमिळनाडू किंवा केरळ दोघांपैकीच काहीतरी घ्यावं लागेल. इथे रिवर आपण दाखवलेली आहे, नर्मदा रिवर. या ठिकाणी आहे सिक्कीम, इथे आहे 1 ऑड रायनोसोर्स आणि या ठिकाणी आहे कोल्ड डेझर्ट किंवा शीत वाळवंट. तर असा हा पूर्ण नकाशा आपण भरलेला आहे सेट 1 मध्ये. सो फ्रेंड्स, आता आपण पाहणार आहोत ब्राझील. क्वेश्चन सेट 2nd मध्ये आहे, क्वेश्चन बँक सेट 2nd मध्ये. सो सेम सूची मी या ठिकाणी लिहिलेली आहे, इंडेक्स लिहिलेला आहे. इंग्लिश मराठी दोन्ही पण आपण बघणार आहोत. जसं की तुम्हाला या ठिकाणी सूचीचा बॉक्स ऑलरेडी दिलेला आहे, तुम्हाला हे सगळं यामध्ये लिहायचं आहे. बट हे खूप छोटं आहे, मराठी इंग्लिश दोन्ही पण याच्यामध्ये बसणार नाही. तुम्हाला एकतर मराठी किंवा एकतर इंग्लिश लिहायचं आहे. मी दोन्ही पण लिहिले, सो मी नेक्स्ट पेजवर लिहिते. बट तुम्हाला भारतामध्ये पण याच साईडला लिहायचं आहे, ब्राझीलच्या नकाशामध्ये पण याच साईडला लिहायचं आहे. ओके, सो लेटेस्ट प्लॉट आता आपण प्लॉट करणार आहोत. फर्स्ट ऑफ ऑल आहे पॅन्टॅनल. तर प्लॅन्टॅनल तुम्ही कसंही प्लॉट करू शकता. तुम्ही क्रॉस लाईन्स, स्लॅन्ट लाईन्स घेऊ शकता. ओके, सो आपण आता इथे प्लॅन्टॅनल प्लॉट करणार आहोत. सो मी थोडंसं मध्ये घेते म्हणजे सगळं दिसेल व्यवस्थित. सो पॅन्टॅनल बेसिकली असा रिजन आहे. हे जर तुम्हाला क्लिअर बघायचं असेल तुम्ही लेसन नंबर 5 मध्ये जाऊन बघू शकता. लेसन नंबर 5 मध्ये आय थिंक आहे की ज्या ठिकाणी कटिंगा वगैरे सगळे काही प्रदेश दाखवलेले आहेत तर त्या ठिकाणी पॅन्टॅनल पण आहे. आता याला तुम्हाला इथे स्लॅन्ट लाईन्स द्यायच्या आहेत. सो मी हे जरासं अजून थोडं डार्क करते. ओके, आय थिंक की तुम्हाला आता सगळं दिसतं आहे. आता आपण ह्याला स्लॅन्ट लाईन्स देऊया. सो अशा पद्धतीने या ठिकाणी मी पॅन्टॅनल दाखवलेला आहे, स्लॅन्ट लाईन्स दिलेले आहे. त्याला आपण देऊया 1st नंबर. ओके, आय थिंक की तुम्हाला क्लिअर दिसते. सो मी झूम केलेला आहे. आता आपण पाहणार आहोत दुसरा प्रदेश जो की आहे काटेरी झुडपी वने, म्हणजेच ज्याला की आपण इंग्लिशमध्ये म्हणणार आहोत थॉर्नी अँड बश टाईप वेजिटेशन. ओके, सो हा कटिंगाचा जो प्रदेश आहे तर तो याच्यामध्ये येणार आहे. सो आपण या ठिकाणी कटिंगा दाखवणार आहोत कारण कटिंगामध्येच जी काटेरी आणि झुडपी वने आहेत ब्राझीलमधली तर ती आहेत. सो आपण कटिंगा दाखवणार आहोत पण लिहिताना मात्र काटेरी झुडपी वनेच लिहिणार आहोत. ओके, सो हा प्रदेश इथून असा स्टार्ट होईल. ॲक्च्युली तो पूर्ण हा जो पूर्ण रिजन आहे ज्या ठिकाणी की आपण आवर्षण चतुष्कोण म्हणतो की ज्या ठिकाणी रेनी सीझन होत नाही किंवा ज्या ठिकाणी पाऊस खूप कमी प्रमाणामध्ये पडतो तर तो हा रिजन आहे. याची आउटलाईन आधी आपण काढून घेऊया. हा इथून असा आहे. 1 मिनिट. हे पण तुम्ही लेसन नंबर 5 मध्ये बघू शकता कारण ऑलमोस्ट याच्यामध्ये जे जे काही आपण पाहतोय ते सगळं लेसन नंबर 5 आहे. ओके, सो थोडंसं या रिजनमध्ये पण ते येणार आहे खालच्या रिजनमध्ये. ओके, सो अशा पद्धतीचा हा प्रदेश आहे. तुम्ही हे क्लिअरली तुमच्या बुकमध्ये बघू शकता. अजून याला आपण सूचीमध्ये एक तर पूर्ण कलर करू शकतो किंवा डॉट डॉट किंवा काहीतरी वेगळ्या फॉर्ममध्ये घेऊ शकतो. काय घेऊया आपण, याला पूर्ण कलर करून टाकूया. ओके, सो याला आपल्याला पूर्ण कलर करायचा आहे. हा पूर्ण जो रिजन आहे तर तुम्ही बुकमध्ये व्यवस्थित बघून घेऊ शकता. तुम्हाला जर याच्यामध्ये काही दिसत नसले व्यवस्थित तर, बट मी याला डार्क करते. ओके, सो आता आपल्याला ह्याला कलर करायचं आहे. सो मी जरासं झूम केलं आहे, आता ह्याला आपण कलर करूया. फक्त जस्ट शेडिंग करायचं आणि तुम्हाला ह्याला नंबर सेकंड द्यायचा आहे आणि लिहायचं आहे काटेरी झुडपी वने. लिहायचं तर लिहू शकता किंवा फक्त सेकंड नंबर दिला तरी चालेल कारण तुम्ही सूचीमध्ये हे सगळं लिहिणार आहात की ते काटेरी झुडपी आहेत किंवा थॉर्नी आणि बश टाईपचं जे पण आहे तर ते. सो याला आपण जस्ट कलर करूया. आता तुम्ही पण माझ्यासोबत ड्रॉ करू शकता जेणेकरून तुम्हाला पण एक आयडिया येईल.
सगळ्यांकडे मॅप असेलच किंवा आपल्या बुकमध्ये पण एक मॅप दिलेला आहे असाच. तर त्याच्यामध्ये तुम्हाला काही प्राणी दाखवायचे आहेत तर तो पण तुम्ही प्राणी आय थिंक भारताचं प्राणी दाखवायचं आहे आणि ब्राझीलचा एक मॅप दिलेला आहे कोणत्या तरी लेसनमध्ये आहे 8th किंवा 9th असेल कदाचित तर त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. या ठिकाणी थोडासा कर्व शेप आहे तो पण आपण करून घेऊया. तुम्ही पेन्सिलनेच करणार आहात त्याच्यामुळे तुम्ही याच्यामध्ये काही चेंजेस पण करू शकता. एकदम ॲक्युरेट तर नकाशा येणार नाही आहे, तुम्हाला येत असेल तुम्ही बुकमधून बघून ड्रॉ करू शकता. ओके, सो याला तुम्ही द्यायचं आहे ऑप्शन नंबर सॉरी क्वेश्चन नंबर 2. नेक्स्ट आहे पंपास. पंपास जो की गवताळ प्रदेश आहे तर तो आपण इथे दाखवणार आहोत, ग्रासलँड प्रदेश पंपासचा. याला आपण कोणता पण दुसरा सिम्बॉल डॉट डॉट वगैरे देऊ शकतो किंवा तुम्ही याला असे झाडं म्हणजे आतमध्ये ह्याच्या आतमध्ये असे ट्रीज पण दाखवू शकता, ते पण करू शकता, असे ट्रीज दाखवू शकता पूर्ण प्रदेशामध्ये. तर तुम्ही ट्रीज म्हणजे ग्रास छोटेसे ग्रास दाखवू शकता. ओके, सो हा असा प्रदेश आहे. इथे तुम्हाला थोडासा एक नदीचा पार्ट पाहायला मिळेल तर तो पण याच्यामध्ये काही नकाशांमध्ये असेल काही नकाशांमध्ये नसेल. तुम्हाला पूर्ण प्रदेशामध्ये ते गवत काढायचं आहे किंवा ग्रासेस काढायचे आहेत. याला तुम्ही नाव देणार आहात 3rd नंबर. नेक्स्ट आहे कॉफी उत्पादक प्रदेश म्हणजेच कॉफी प्रोड्युसिंग रिजन. ओके, सो आता कॉफी कुठे कुठे आहे, मिनास जिराईसमध्ये असेल किंवा साओ पावलो असेल यासारख्या प्रदेशांमध्ये आहे. सो आपण त्या प्रदेशांमध्ये जस्ट कॉफी दाखवणार आहोत. कॉफीसाठी आपण कोणता सिम्बॉल वापरणार आहोत तो आधी आपण इथे दाखवूया. तुम्ही कोणताही सिम्बॉल असा घेऊ शकता किंवा एक उभी लाईन घेऊ शकता, ॲज यू विश, कसाही चालेल. काही जण असं पण घेऊ शकतात. ओके, कोणता पण एक घेऊ शकता तुम्ही. असं काही नाही की स्पेसिफिक कॉफीसाठी सिम्बॉल आहे, बट तुम्हाला हवा तो तुम्ही घेऊ शकता. आता आपण काही इथे साओ पावलोमध्ये दाखवणार आहोत, काही मिनास जिराईसमध्ये. ओके, याला तुम्ही देणार आहात 4 नंबर. ओके, 4 नंबर जे काय असेल ते. आय होप की क्लिअर दिसते. या ठिकाणी थोडीशी फ्लॅश लाईट आहे सो इथे तुम्हाला क्लिअर दिसेल. ओके, सो नेक्स्ट आपण पाहणार आहोत ते म्हणजे उत्तरेकडील नागरी लोकसंख्या असलेले राज्य अमापा किंवा अमापा हाय अर्बनायझेशन स्टेट ऑफ नॉर्थ. ओके, नॉर्थ ब्राझील. सो आपण आता अमापा बघूया. अमापा नॉर्थकडे म्हणजेच या रिजनमध्ये आहे. आता अमापासाठी आपल्याला एक सिम्बॉल घ्यावा लागेल कोणता तरी. आता आपण या ठिकाणी स्लँट लाईन्स घेतल्या होत्या, आपण इथे हॉरिझॉन्टल लाईन्स घेऊया. ओके, अमापासाठी सो हॉरिझॉन्टल लाईन्स आपण इथे प्लॉट करूया. हे सगळं तुम्हाला दाखवायचं आहे, इंडेक्स सूची वगैरे. याला तुम्ही नंबर देणार आहात, किती नंबरचा आहे हा? आय थिंक 5th नंबरचा आहे. ओके, 5th नंबर. सो हे झालेलं आहे अमापा. नेक्स्ट आहे मॅनॉस बंदर किंवा मॅनॉस पोर्ट, तर तो आपण दाखवणार आहोत. मॅनॉस पोर्ट या ठिकाणी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशामध्ये आणि निग्रो रिवर आणि ॲमेझॉन रिवर दोघांचा ज्या ठिकाणी संगम होतो, दोघं ज्या ठिकाणी एकत्र येतात, तर त्या प्रदेशामध्ये आहे. सो या रिजनमध्ये याला आपण 6 नंबर देऊया. ओके, सो अशा पद्धतीने आपण पूर्ण नकाशा बघितलेला आहे. तुम्हाला हवं तर मी थोडंसं झूम इन करते आणि दाखवते. आणि या ठिकाणी ही पूर्ण सूची आहे. ओके, सो जे काही चिन्ह वगैरे आहेत तर त्या सूचीमध्ये आहेत आणि पूर्ण नकाशा इथे आहे. सो हे झालेलं आहे क्वेश्चन सेट 1 आणि क्वेश्चन सेट 2 मध्ये. क्वेश्चन सेट 1 मध्ये भारत आपण पाहिलं, क्वेश्चन सेट 2 मध्ये ब्राझील पाहिलं. आता आपण क्वेश्चन सेट 3 आणि 4 बघणार आहोत. त्यानंतर आता आपण पाहतोय नेक्स्ट क्वेश्चन बँकमधील क्वेश्चन नंबर 3 जो आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर 4 मधला ए, बट 3rd सेट आपण बघणार आहोत. 3rd सेटमध्ये जे आपल्याकडे सूची आहे किंवा इंडेक्स आहे तर ते अशा पद्धतीने आहे. 3rd से वाळवंट, 3rd डेझर्ट आपल्याला दाखवायचं आहे. सो 3rd डेझर्टसाठी आपण एक असे डॉट डॉट घेऊ शकतो. सो 3rd डेझर्ट जे आहे तर ते पूर्ण राजस्थानमध्ये नाही आहे, एक अशा रिजनमध्ये आहे. सो या ठिकाणी आपण पूर्ण डॉट डॉट दाखवणार आहोत. आय होप की तुम्हाला डॉट डॉट वगैरे सगळं दिसते. मी थोडासा ब्राईटनेस कमी केलेला आहे सगळं क्लिअर दिसावं म्हणून, बट तुम्ही हवा तर तुमच्या मोबाईलचा ब्राईटनेस वाढू शकता, बट मी नंतर ते ॲडजस्ट करेन, इट्स ओके. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपण दाखवलेलं आहे 3rd डेझर्ट किंवा 3rd से वाळवंट. नेक्स्ट आहे लडाख केंद्रशासित प्रदेश. आता लडाख जे आहे तर ते आपण ज्या ठिकाणी शीत वाळवंट दाखवलेलं होतं तर तोच प्रदेश थोडासा म्हणजे त्याच्यातला हाफ प्रदेश जो आहे तर तो लडाखमध्ये येईल, म्हणजे हा जो आहे तर लडाखमध्ये येईल. लडाख आपण क्रॉस लाईन्सने दाखवूया. क्रॉस लाईन्स आपण दाखवण्यासाठी स्केलचा वापर करूया. सो ज्याप्रमाणे क्रॉस लाईन्स आपण इंडेक्समध्ये दाखवलेल्या आहेत तर त्याच पद्धतीने दाखवाव्या लागतील. एक मिनिट, जराशी पहिली लाईन मी एकदम स्ट्रेट घेतली आहे, सॉरी. ओके, सो क्रॉस लाईन्स दाखवूया आपण या ठिकाणी.
सो हा जो प्रदेश आहे तर हा डिनोट करतो आहे लडाख. लडाखसाठी आपण सेकंड नंबर घेऊया. नेक्स्ट आहे 0 ते 20% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य. आय होप की माझं अक्षर कळतंय तुम्हाला. 0 ते 20% नागरी लोकसंख्या असलेले पूर्वेकडील राज्य, पूर्वेकडील म्हणजे ईस्ट साईड, 0 ते 20% अर्बनायझेशन स्टेट ॲट ईस्ट ऑफ द इंडिया. ईस्ट साईडचं आपल्याला किंवा पूर्वेकडील आपल्याला राज्य घ्यायचं आहे जे की 0 ते 20% नागरीकरण झालेलं आहे. याला आपण कोणतं पण दुसरं सिम्बॉल घेऊया, हॉरिझॉन्टल लाईन्स घेऊया. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अनेक राज्य आहेत, बट आपल्याला 0 ते 20% आणि पूर्वेकडील घ्यायचं आहे. मग आपण या ठिकाणी ओडिशा घेऊ शकतो. ओडिशा घेऊया आपण. इथे ओडिशा लिहा, सॉरी ओडिशा. स्पेलिंग चेक करा इंग्लिशमध्ये काय आहे ते. आय थिंक SA किंवा ZA असं काहीतरी असेल इथे, ते तुम्ही चेक करा. ओके, कारण मी इंग्लिशमधून नाही बघितलं आहे कधी, सो त्याच्यामुळे आय डोंट नो. सो आता या ठिकाणी ओडिशामध्ये आपण दाखवणार आहोत हॉरिझॉन्टल लाईन्स. ज्या ठिकाणी क्वेश्चन बँक आहे त्या क्वेश्चन बँकमध्ये तुम्हाला प्रश्न इंग्लिशमधून मराठीमधून दोघांमधून मिळणार आहे. इंग्लिश मिडियमची क्वेश्चन बँक पण आहे आणि मराठी मिडियमची पण आहे. सो हे पूर्ण येणार आहे ओडिशा ह्याच्यामध्ये. ओके, थोडीशी लाईन बाहेर गेले, ते इरेज करून टाका. हां, सो याला तुम्ही नंबर देणार आहात 3 नंबर. बाहेर द्या किंवा त्याच्या आतमध्ये द्या, कुठेही द्या. आय थिंक की ब्राईटनेस क्लिअर आहे किंवा तुम्हाला दिसतंय. नेक्स्ट आहे भारताच्या उत्तरेकडील सफरचंद उत्पादक राज्य, म्हणजेच ॲपल प्रोड्युसिंग स्टेट ॲट नॉर्थ मोस्ट ऑफ इंडिया. नॉर्थ साईडचं घ्यायचं आहे ॲपल प्रोड्युसिंग. तुम्ही या ठिकाणी जम्मू काश्मीर घेऊ शकता, बेसिकली त्याच तिथेच जास्त करून ॲपल प्रोड्युसरनी ते प्रसिद्ध आहे. सो तुम्ही या ठिकाणी ॲपल्स ड्रॉ करू शकता. ओके, ॲपल ड्रॉ करा किंवा एक सर्कल, आपण सर्कलच ड्रॉ करू एवढे सगळे ॲपल ड्रॉ करण्यापेक्षा, काही चालू शकतं. असं काही नाही की ॲपल आहे ते ॲपलच दाखवायला पाहिजे. आपण सर्कल घेऊया. ओके, सो ज्या प्रदेशामध्ये ॲपल आहे त्या प्रदेशामध्ये आपण सर्कल दाखवूया. सो हा जो प्रदेश आहे जम्मू काश्मीरचा प्रदेश आहे. तुम्ही जम्मू काश्मीर आहे असं पण इथे लिहू शकता, लिहायचं असेल तर. नेक्स्ट आहे चेन्नई बंदर आपण दाखवणार आहोत. तर चेन्नई बंदर तमिळनाडूच्या सीमेवरती आपण दाखवतो. एक मिनिट, आधी आपण सूचीमध्ये ड्रॉ करून घेऊया. सो ही आहे बंदरची साईन आणि बंदर आपण दाखवणार आहोत इथे सीमेवरती. ओके, इथे लिहायचं आहे तुम्हाला 5 नंबर कन्याकुमारी पर्यटन केंद्र. आता हे जे पर्यटन केंद्र आहे, केंद्र म्हणजे सेंटर दाखवायचं, असं तुम्हाला कलर वगैरे काही नाही करायचं. आपण जस्ट एक डॉट घेऊ शकतो या ठिकाणी अशा पद्धतीने. ओके, याला एक बॉक्स करा छानसा, याला पण एक बॉक्स करा. ओके, सो कन्याकुमारी पर्यटन केंद्र किंवा कन्याकुमारी अ टुरिस्ट सेंटर. तर ते या ठिकाणी एकदम दक्षिणेकडे, म्हणजेच एकदम साऊथकडे इथे आपण ते दाखवणार आहोत. आणि याला द्यायचं आहे 6 नंबर. सो इन दिस वे ही आहे आपली सूची इंडेक्स आणि हा आहे आपला नकाशा. मी सगळं तुम्हाला एकत्र दाखवते. ओके, सो तुम्हाला आता एकत्र पाहता येत असेल. इथे सूची आहे, इथे नकाशा आहे. ही सूची तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. एवढी छोटे सगळ्यामध्ये तुम्हाला दिसणार नाही. सो मी या ठिकाणी लिहिलेली आहे आणि पुन्हा रेडी आहे. आता सो आता आपण पाहतो आहोत क्वेश्चन सेट फोरमध्ये आपल्याला ब्राझीलचं मॅप फिलिंग करायचं आहे. सो त्यामध्ये फर्स्ट असं दिलेलं आहे. एक मिनिट, जरा हा जो पोर्शन आहे त्याला मी थोडंसं कट करते, जेणेकरून जो नकाशा आहे तर तो वरती येईल. ओके, सो कोंडोर दिलेला आहे. कोंडोर पक्षी आहे. कोंडोर पक्षी आणि पिको दि नेब्लिना दोघांचं स्थान जवळजवळ, म्हणजे एक एक्झॅक्ट जर आपण पोझिशन पाहिलं तर थोडंसं जवळ आहे. कोंडोरसाठी आपण सर्कलचं सिम्बॉल घेऊया. तुम्ही कोणताही सिम्बॉल घेऊ शकता. सर्कल घ्या किंवा रेक्टँगल, ट्रँगल जे पण असेल ते घेऊ शकता. कोंडोर आपण या ठिकाणी प्लॉट करणार आहोत. फर्स्ट वन झालं. नेक्स्ट आहे, याला एक छोटासा बॉक्स पण करा. ओके, नेक्स्ट आहे की ब्राझीलच्या अति उत्तरेकडील विरळ घनता असणारे राज्य. एवढं सांगितलं, इथे पारा घ्यायचं की दुसरं काय घ्यायचं ते तुम्ही ठरवू शकता. जसं की तुम्ही जर नकाशामध्ये पाहिलं तर पारा आहे, रोराईमा आहे, ॲमेझॉनस पण आहे. तुम्हाला कोणतं राज्य घ्यायचं ते तुम्ही घेऊ शकता. मी इथे पारा घेतलं आहे एक जस्ट एक्झाम्पल म्हणून. आता यासाठी आपण स्लांट लाईन्सचा वापर करूया. पारा जो आहे तर हा पूर्ण रिजन आहे. सो या पूर्ण रिजनमध्ये आपल्याला स्लांट लाईन्स घ्यायचे आहेत. तुम्हाला हवं तुम्ही रोराईमा पण घेऊ शकता, ॲमेझॉनस पण घेऊ शकता. फक्त पाहिजे की उत्तरेकडील पाहिजे, नॉर्थ साईडचं पाहिजे. ओके, सो हे पूर्ण असं तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. याला तुम्हाला द्यायचं आहे 2nd नंबर. द नॉर्थ मोस्ट स्टेट ऑफ ब्राझील विथ लेस पॉप्युलेशन डेन्सिटी. पारा घेतलेला आहे मी. तुम्ही अमापा, रोराईमा, सॉरी अमापा नाही घेऊ शक अमापा पण घेऊ शकता, चालेल. अमापा पण चालेल, रोराईमा पण चालेल, ॲमेझॉनस पण चालेल. दोघं पण सगळे पण जे आहे तर ते नॉर्थला पाहिजेत. नेक्स्ट आहे ब्राझीलच्या अतिदक्षिणेकडील सोयाबीन उत्पादक राज्य. द साऊथर मोस्ट स्टेट ऑफ ब्राझील विच प्रोड्युसेस सोयाबीन. राज्य सांगितलेलं आहे, स्टेट सांगितलेलं आहे, म्हणजे फक्त राज्य दाखवायचे, तिथे सोयाबीन नाही दाखवायचे.
सो तुम्ही एकतर सोयाबीन दाखवून राज्य दाखवू शकता किंवा राज्य पण दाखवू शकता ॲज यू विश. आता या ठिकाणी राज्य सांगितलेलं आहे, स्टेट सांगितलेलं आहे, सो त्याच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्या राज्याचं नाव लिहायचं आहे कोणतं राज्य आहे. तर सगळ्यात दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर रिओ ग्रँडे दो सुल हे राज्य आहे, आणि रिओ ग्रँडे दो सुल इथे तुम्ही लिहू शकता रिओ ग्रँडे दो सुल. इंग्लिशमध्ये आय डोंट नो स्पेलिंग काय असेल, मी जस्ट ट्राय करते, अशी असावी कदाचित, किंवा जी असेल ती तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघून लिहा. आय डोंट नो स्पेलिंग करेक्ट आहे की नाही, आय एम जस्ट ट्राईंग. सो आता या ठिकाणी तुम्हाला तो पूर्ण प्रदेश दाखवायचा, तर तुम्ही एकतर तुम्ही असे क्रॉस लाईन घेऊ शकता किंवा कसे पण तुम्हाला हवे तसे लाईन घेऊ शकता, हॉरिझॉन्टल लाईन्स वगैरे. ते पूर्ण राज्य दाखवायचं आहे, सो पूर्ण राज्यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन्स घ्याव्या लागतील. ओके, सो हे झालेलं आहे ते राज्य. आय थिंक की सगळं तुम्हाला क्लिअर दिसतंय. हे येणार आहे थर्ड नंबर. नेक्स्ट आहे व्हिक्टोरिया बंदर, व्हिक्टोरिया पोर्ट तुम्हाला दाखवायचं आहे. बंदरचं साईन तर तुम्हाला सर्वांना माहिती आहेच, आतापर्यंत आपण अनेक वेळा पाहिले, तर तेच साईन तुम्हाला या ठिकाणी दाखवायचं आहे. इंग्लिश मराठी दोघांसाठी एकदाच साईन दाखवलेलं आहे मी. आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर व्हिक्टोरिया पोर्ट आपल्याला दाखवायचं आहे. व्हिक्टोरिया पोर्ट या ठिकाणी येईल, याला तुम्ही देणार आहात नंबर 4. ओके, नेक्स्ट दाखवायचं आहे आपल्याला रिओ दी जेनेरिओ पर्यटन स्थळ, रिओ दी जेनेरिओ अ टुरिस्ट प्लेस. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तो पूर्ण प्लेस तुम्हाला दाखवायचा आहे, एक पर्यटन स्थळ दाखवायचं आहे, तर तुम्ही एक सिम्बॉल वापरू शकता. सो मला असं वाटतं की स्थळ जर दाखवायचं आहे तर आपण एक सिंगल पॉईंट दाखवू शकतो. तुम्ही तुमच्या स्कूलच्या टीचर्सला विचारून घ्या की एक सिंगल पॉईंट दाखवायचं आहे की पूर्ण प्रदेश दाखवायचा आहे. कारण जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, म्हणजे आधीच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच या सेटच्या आधी आपण पाहिलं होतं की आपण पर्यटन केंद्र दाखवलं होतं कन्याकुमारी, आणि ते केंद्र होतं, सो आपण एक पॉईंट दाखवला होता. बट त्या या ठिकाणी स्थळासाठी पण मला असं वाटते की पॉईंटच असावा, पण तरी पण तुम्ही एकदा कन्फर्म करून घेऊ शकता. टुरिस्ट प्लेस आहे रिओ दी जेनेरिओ, किंवा जर तुम्हाला सांगितलं की प्लेस म्हणजे पूर्ण त्याला कलर किंवा जे पण त्याला एखादी शेडिंग वगैरे द्यायची असेल तर तुम्ही त्याप्रमाणे दाखवू शकता. सो हे आहे. किंवा जर तुम्हाला सांगितलं की स्थळ म्हणजे फक्त एक पॉईंट, तर ते तुम्ही कन्फर्म करूनच घ्या, तुमचं मार्क्स जायला नको. सो या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे ऑप्शन, सॉरी क्वेश्चन नंबर 5. ओके, मी तर इथे पॉईंटच दाखवते. ब्राझिलिया विमानतळ दाखवायचं आहे. आता ज्या ठिकाणी ब्राझिलिया असेल त्याच ठिकाणी ब्राझिलिया विमानतळ असणार आहे. ब्राझिलिया या ठिकाणी आहे. विमानतळासाठी तुम्ही विमानाचं साईन वापरू शकता असं. ॲक्च्युली मला एवढं चांगलं विमान नाही काढता, ते काय झालं त्यांनाच माहिती. सो अशा पद्धतीने तुम्ही साईन दाखवू शकता. फक्त एवढंच की ते विमानतळ आहे एवढं कळलं पाहिजे. ओके, याला तुम्हाला द्यायचं आहे 6 नंबर. सो अशा पद्धतीने आपण इंडेक्स आणि हे दोन्ही पण भरलेलं आहे. ओके, आय होप की तुम्हाला क्लिअर दिसतो आहे व्हिडिओ. व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करू शकता तुम्ही. सो अशा पद्धतीने आपला हा नकाशा भरून तयार आहे. आता आपण शेवटचा प्रश्न बघणार आहोत. मित्रांनो, आता आपण लास्ट एक्झाम्पल पाहतोय. हे सगळ्यात लास्ट एक्झाम्पल आहे. त्यामध्ये पहिलं आहे ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर किंवा हायेस्ट पीक इन ब्राझील, जे की आहे पिको दी नेब्लिना. ते जर नाव लिहायचं असेल तुम्ही या ठिकाणी लिहू शकता पिको दी नेब्लिना, नाव पण पूर्ण लिहू शकता. ते या ठिकाणी आहे, आपण ते या ठिकाणी दाखवूया. नेक्स्ट आहे, याला तुम्ही बॉक्स करायचा आहे. ब्राझीलमधील अवर्षण चतुष्कोन प्रदेश, ड्रॉट क्वाड्रिलॅटरल रिजन ऑफ दी ब्राझील. इथे पुढे ऑफ दी ब्राझील पण असेल कदाचित, मी लिहिलं नसेल. ओके, सो ड्रॉट क्वाड्रिलॅटरल जे की कटिंगाच्याच आसपास येतं. आधी आपण त्याचं इथे सिम्बॉल काढूया. जेव्हा आपण ड्रॉट क्वाड्रिलॅटरल वगैरे असेल तर तो प्रदेश आपण या ठिकाणी दाखवणार आहोत. ओके, येस, हे आहे याचं स्थान. सो याला आता आपण आतमध्ये थोडेशा त्याच्या लाईन्स ड्रॉ करूया. ज्याप्रमाणे आपण लाईन्स ड्रॉ करणार असतो तर त्याप्रमाणे थोडंसं बाहेर गेल्यावर जरा सिरियस करूया आपण. माझी ड्रॉईंग एवढी चांगली नाही आहे, सो समजून घ्या. 1 2 3 4 5 6 7 लाईन्स ड्रॉ केलेल्या आहेत या ठिकाणी. लाईन्सचं काहीच नाही आहे असं जस्ट. सो हे सेकंड आहे. नेक्स्ट आहे ब्राझीलमधील महाकाय ॲनाकोंडा आढळणारा प्रदेश किंवा रिजन वेअर ॲनाकोंडाज आर फाउंड, म्हणजे ज्या ठिकाणी ब्राझीलमध्ये ॲनाकोंडाज मिळतात किंवा ॲनाकोंडा मिळणारा जो प्रदेश आहे तर तो दाखवायचा आहे. सो ॲनाकोंडासाठी आपण कोणतंही साईन घेऊ शकतो. स्क्वेअर घेऊया आपण. हा म्हणजे प्रदेश नाही दाखवायचा आहे आपल्या, प्रदेश दाखवायचा म्हणजे आपल्याला तिथे जस्ट असे हे दाखवायचे आहेत, म्हणजे सिम्बॉल्स दाखवायचे आहेत. किंवा प्रदेश दाखवायचा आहे का ते तुम्ही तुमच्या स्कूल टीचरला विचारून घ्या की प्रदेश म्हणजे पूर्ण प्रदेश दाखवायचा आहे की जस्ट एक डॉट म्हणजे असं सिम्बॉल दाखवायचं आहे. सो आय थिंक की या ठिकाणी सिम्बॉलच दाखवायचा आहे. सो मी सिम्बॉल दाखवते. एकतर आपल्याला माहिती आहे की ॲनाकोंडासारखे प्राणी वगैरे या प्रदेशामध्ये खूप सारे आहेत,
जर एक पर्टिक्युलर प्रदेश दाखवायचा असेल तर तुम्हाला पूर्ण प्रदेश कलर करावा लागेल। आणि या ठिकाणी आहे अजून इथे असे इथे पॅन्टनलच्या प्रदेशामध्ये म्हणजेच या ठिकाणी आन्सर तीन ओके। सो हे तुम्ही कन्फर्म करून घ्या की पूर्ण प्रदेश दाखवायचे की जस्ट सिम्बॉल दाखवायचे, तर हे तुम्ही कन्फर्म करून घेऊ शकता। पंपस आपण याआधी पण पाहिलं होतं, पुन्हा एकदा बघूया। इथे आपण छान अशी गवतं काढली होती, ग्रास काढले होते आणि ते ग्रास तुम्हाला इथे परत एकदा काढायचे आहेत। असे प्रत्येक रिजनमध्ये ग्रास काढा। ओके, याला द्यायचं आहे 4 नंबर। त्याच्यानंतर आहे ब्राझीलमधील क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे चुकलेले लहान राज्य जे की आहे सेरगीपे, जे की तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल। त्याला आपण पूर्ण असं कलर करूया। ओके, सेरगीपे तुम्ही इथे लिहू पण शकता, बट इंग्लिशमध्ये मला सेरगीपेची स्पेलिंग माहिती नाही आहे, ती तुम्ही तुमच्या बुकमधून बघा। लेसन नंबर 2 मध्ये आहे, इथे किंवा सूचीमध्ये लिहिले तरी पण चालेल। सेरगीपे इथे लिहिते। ओके, ह्याला द्यायचं आहे ऑप्शन किंवा क्वेश्चन नंबर 5। इंग्लिशमधून सेरगीपे तुम्ही तुमच्या बुकमध्ये बघू शकता, लेसन नंबर 2 मध्ये आहे। त्याच्यानंतर आहे ब्राझीलची राजधानी कोणती आहे, ब्राझिलिया, आणि राजधानीसाठी नेहमी आपण हा सिम्बॉल वापरतो। सो हा सिम्बॉल इथे ऑलरेडी दिलेला आहे, येस 6 नंबर। ओके, कॅपिटल ऑफ ब्राझील। सो इन दिस वे आपण हा पूर्ण अंक कशा भरलेला आहे, आणि हा जो क्वेश्चन नंबर 4A आहे तर तो आपला इंग्लिश आणि मराठी दोघांमधून भरून झालेला आहे। आणि हा पूर्ण नकाशा तुम्ही पाहू शकता। पूर्ण प्रश्नपत्रिकेमधला जो पण हा क्वेश्चन आहे तर तो सगळा आपण सॉल्व केला आहे। नेक्स्ट जो क्वेश्चन आहे की ज्यामध्ये आपल्याला प्रश्न वगैरे सोडवायचे आहे तो कदाचित लाईव्ह असेल आणि ते मी तुम्हाला सांगेन नोटिफिकेशनच्या मार्फत। सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कारण खूप मेहनत लागली हा व्हिडिओ तयार करण्यासाठी। सो सबस्क्राईब करा चॅनलला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी। थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ।